तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचे कृषी विभागाचे आवाहन. राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलीमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो व पावसाचा खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. दिनांक 4 जून पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तर दिनांक 5 जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते कृषी हवामान शास्त्र विभाग पुणे यांनी वर्तवली आहे. सोयाबीन, तूर, भुईमूग व मका या पिकांच्या नियोजनाकरिता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत. विदर्भामध्ये भात पिकासाठी रोपवाटिकाची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील सोयाबीन या पिकासाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड, पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेत जमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी असे कृषी विभागामार्फत कळविण्यात आले आहे. बिग मराठीच्या प्रतिनिधी सौ गीतांजली पाटील, मिरज.